मुलगाच का? मला झोपताना एक गोष्ट सांगाल? कालची गोष्ट आवडलेली दिसतीये. हो सांगेन, हो छानशी गोष्ट सांगेन. ये बस. अगो ह्या दोघांच्या गडबडी तुला सांगायच विसरले. माधवाने तुला अभ्यासिकेत बोलावले आहे, जा पटकन. नको नको, मला पुन्हा त्यांनी पुस्तक दिले तर गणपती बाप्पा रागवेल ना माझ्यावर. तुम्ही सांगा ना त्यांना. रमे, अगं नवऱ्याने बोलावले आहे ना, मग जायला हवे तूच. आता नवरा म्हणेल तेच तुझे कर्तव्य हो. तू गेली नाहीस तर त्यांचा अपमान केलास असे होईल की नाही? पण पुस्तक. अगो बाई, तसे काही होणार नाही. मी समजावेन माधवास. आणि तुझा गणपती बाप्पा नाही हो शिक्षा करायचा तूच. तू नेहमी शाण्यासारखी वागतेस की नाही? मग गणपती बाप्पा त्याच्या शहाण्या बघताना कधीच शिक्षा करीत नाही. तेव्हा निश्चिंत हो आणि जा. घाबरू नकोस, मी तुला दूध देते पेला भर, ते घेऊन जा. चल जा. बापरे, हे तर पुस्तक वाचतायत, आता ते मला सुद्धा. बाप्पा तू रागवू नकोस हा, आणि स्वतःनाही शिक्षा करू नकोस. स्वतःसाठी दूध आणले आहे, पिऊन घ्यावे. काय म्हणाला? स्वतःसाठी दूध आणले आहे, पिऊन घ्यावे. आम्हा स्वतः असे संबोधण्यास कोणी सांगितले? कोणी नाही, पण तुम्ही मला मगाशी समजावून सांगत होता ना, तेव्हा तुम्ही स्वतःला स्वतः म्हणालात ना, ते मला खूप आवडले. आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. आमचे स्वतःचे असे मत आहे की माझे काही चुकले का? नाही नाही, आपण आम्हास हवे ते म्हणा, आमची काही हरकत नाही. पण आपण नकला मात्र छान करता. बरे, आपण बसा थोडा वेळ, आम्ही आधी आमचे काम पूर्ण करतो. तोवर तुम्ही खोलीमध्ये हिंडून खोलीची ओळख करून घेतलीत तरी चालेल. खरेच? होय.
पुस्तकात काय असेल आणि त्यात बघून स्वतः कागदावर काय लिहित असतील? अरे बापरे, एवढी पुस्तके कुणी लिहिली असतील? ही सारी पुस्तके स्वतःनी लिहिली की काय? बापरे, पण काय लिहिलं असेल इतक्या सगळ्या पुस्तकात आणि कोण वाचित असेल इतके सारे? मुलीच्या डोळ्यात आणि बोलण्यात बुद्धीची चमक आहे, वृत्ती जिज्ञासू दिसते, शिवाय मन शुद्ध आहे. चांगला शिष्य होण्यास लागणारे सर्व गुण हिच्यापाशी आहेत. खरोखर वाईटातून चांगले घडते ते असे. अरे बापरे, शाईचे अजून काहीच निघालेले नाही, आता ओरडतील की काय? हा विवाह बिजोड असला तरीही यामुळे एक स्त्री शिकून विदुषी झाली तर आमच्यावरचा तत्वांशी तडजोड केल्याचा कलंक धुवून निघाला नाही तरीही पुसट तरी खचितच होईल. पण हे मोरपीस किती सुरेखेने आजपासून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होते आहे बरे, तेव्हा आम्ही आपल्यासाठी खास वस्तू आणली आहे. खरेच? होय, घ्या. हे माझ्यासाठी आहे? हो रमाबाई, घ्या. काय आहे यात? तुम्हीच पहा उघडून, आपल्याला आवडेल असेच आहे. घाबरू नका रामा, आम्ही आहोत ना येथे. कोणीही तुम्हा शिक्षा करणार नाही पाटी घेतलीत म्हणून. अगदी गणपती बाप्पा सुद्धा
तुम्हास ठाऊक आहे का, गणपती म्हणजे विद्येची देवता आणि विद्या घेणाऱ्यास तो शिक्षा करेल की शाबासकी देईल। हे पहा, कोणीही काहीही म्हणत असले तरी तुम्ही स्वतः विचार करा बरे। मला सांगा, तुम्हाला अथर्व शीर्ष येते का? हो। मग त्यात गणपतीला उद्देशून म्हटले आहे, तुम ज्ञानमयो विज्ञानमयोसी, म्हणजे तू ज्ञानमय आहेस। मग जो स्वतःच ज्ञान आहे तो ज्ञानाच्या म्हणजे विद्येच्या म्हणजेच रमा शिकण्याच्या उपासनेला कशी बरे शिक्षा करेल? ज्ञान प्राप्त करणे, विद्याभ्यास करणे हे एक प्रकारचे व्रतच असते, उपासना असते, ध्यास असतो, आनंद असतो। रमा, आपण घाबरू नका, उलट आजपासून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेश होतो आहे, याचा आपणास आनंदच व्हायला हवा। म्हणजे मी लिहायला वाचायला शिकायचे? होय रमा। या घरातील स्त्रियांना लिहिणे वाचणे धरलेले नाही, तिथं परविषाची परीक्षा नको। तिथून पुढे या घरातील कोणत्याही स्त्रीने लिहिणे वाचण्याचे कर्म करू नये। आता मी काय करू? तुम्ही दूध नाही प्यायला असून। हो खरेच की, आम्ही दूध प्यावे असे वाटते आपणास? हो। मग जर आम्ही दूध प्यावे असे आपणास वाटत असेल तर मग आजपासून आपणा शिक्षणाचा श्री गणेशा करावयासच हवा, अन्यथा आम्ही काही दूध पिणार नाही। मी काय करू? खरेच आम्ही दूध घेणार नाही। आपण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशाला नमस्कार करूनच करतो ना। मग शिक्षणाची सुरुवात करणे म्हणजे विद्यादात्याच्या मंदिरात प्रवेश करण्यासारखे आहे। रमा, या पाटीवर श्री गणेशाय नमः लिहिण्याचा अर्थ समजला का तुम्हाला? म्हणजे हे गणेशा, मी तुला वंदन करते। आपण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशाला नमस्कार करूनच करतो ना। मग शिक्षणाची सुरुवात करणे म्हणजे विद्यादात्याच्या मंदिरात प्रवेश करण्यासारखे आहे। तेव्हा मन प्रसन्न ठेव, चित्त एकाग्र कर आणि या पाटीवर आता याच्यावर तुम्ही गिरवा घ्या रमाबाई, जरा ही घ्या पेन्सिल। हे बघा, हे अशी पकडा। हा पहिला श्री, हा असा, हा ग,
गिरवा त्याच्यावर आणि म्हणा त्याच्या मागोमाग श्री गणेशाय नमः श्री ग ने शा य न महा छान पुन्हा गिरवा झाले हो छान आणा बघू ती पाटी इकडे ठीक आहे आता न बघता जेवढे जमेल तेवढे परत लिहा श्री गणेशाय नमः जमेल तसे लिहा हा एका फटक्यात जमले पाहू बरे या पुन्हा लिहा फिकट झालेल्या अक्षरांवरच गिरवत आहे म्हणून जमते आहे रमाबाई आता या बाजूला लिहा बरे श्री ग ने शा य नमः जमले 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 झुले उंच माझा झोका झुले उंच माझा झोका क्या लिहा अहो असे नाही आणा इकडे आम्ही लिहून देतो तुम्हाला आता यावर पुन्हा एकदा गिरवायला सुरुवात करा श्री ग ने शा य नमः श्री ग ने शा य नमः श्री ग ने आता आमच्या समोर लिहा बरे त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका ग णे शा य न म असे अरे वा उत्तम खरोखरच जमले छान आता प्याल ना दूध आणा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका
झुली